सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी सुदृढ आणि सशक्त राहावे तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पिंपरी चिंचवड येथे जानेवारी जानेवारी ते रोजी पीडब्ल्यूडी मैदान नवी सांगली येथे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणार आहे ही बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील नावाजलेली महानगरपालिका म्हणून ओळखली जाते या भागात अनेक ठिकाणांहून नागरिक आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास आहेत सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी सुदृढ आणि सशक्त राहावे त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी दिनांक अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी रोजी पी डब्ल्यू डी मैदान नवी सांगवी येथे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे की अंडर वन रूफ एका छताखाली सर्व आजाराच्या तपासण्या उपचार आणि आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया करणार आहोत आपण यामध्ये हृदयरोग किडनी विकार नेत्रविकार नाक कान घासा त्वचा रोग जनरल बॉडी चेकअप हिमोग्लोबिन तपासणी आपण ह्यामध्ये रुग्णांना तपासल्यानंतर आवश्यक रक्त लघवी तपासण्या पण इथे करणार आहोत आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यांना औषधाची गरज आहे त्यांना औषधीतून उपचार करणार आहोत हे सर्व मोफत होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे स्क्रीनआउट होतील की ज्यांना ऑपरेशनची गरज आहे हे शासकीय पातळीवर ससून रुग्णालय जिल्हा रुग्णालय वाय सी एम हॉस्पिटल ह्या शस्त्रक्रिया मोफत पार पडतील तरी माझा सर्व नागरिकांना आव्हान असं राहील की ह्या अमूल्य संधीचा त्यांनी फायदा घ्यावा पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या वतीने आमचं यामध्ये दरवर्षीप्रमाणेच हिरिरीने आम्ही सहभाग घेतो व तो यावर्षी पण घेतलेला आहे या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या वतीने आमच्याकडे जी जबाबदारी पोच दिलेली आहे चार ते पाच ब्रांचेस म्हणजे उदाहरणार्थ स्त्रीरोग ऑर्थोपेडिक्स सर्जरी आणि क घसा या चार विभागांसाठी आम्ही डॉक्टर्स पुरवलेले आहेत त्यासाठी लागणारे संबंधित औषधं पुरवलेली आहेत तसेच या हॉस्पिट या शिबिरामध्ये जे रुग्ण रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज लागणार आहे अशा सर्वांची मोफत सोय आम्ही यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये केलेली आहे अटल महाआरोग्य शिबिरात सर्व रुग्णांवर आणि रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होणार आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील नामवंत हॉस्पिटल आणि डॉक्टर्स यामध्ये सहभागी होणार आहेत जागतिक युवक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार आदरणीय लक्ष्मीबाऊ जगताप यांच्या वतीनं पी डब्ल्यू डी मैदान नवी सांगवी या परिसरामध्ये अटल महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या महाआरोग्य शिबिरामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेला चांगला लाभ व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे आज आपण पाहतो धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी आजारानं ग्रासलेलं असतं परंतु ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे तो माणूस आपल्या अंगावरतीच आजार काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण तो हॉस्पिटलमध्ये जाणं आणि हॉस्पिटलचं नाव पाहिलं की तिथे येणारा खर्च हा त्याला न पेलणारा असतो त्यामुळं तो आ, तो आजार आपल्या अंगावरती काढून आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु खऱ्या अर्थानं आमदार लक्ष्मीबाई जगताप हे आपल्या स्वतःचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे आपल्या परिसरामधील पुणे जिल्हा परिसरामधील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगल्या प्रकारचं राहावं कुणाला आर्थिक अडचणीमुळं जो आपला आजार आहे त्याला खर्चाच्या पायी दवाखान्यामध्ये ज न जाण्याचा जो तो मार्ग अवलंबतो तो न अवलंबता या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमामधून त्याला मोपत असं आरोग्य तपासणी असेल शस्त्रक्रिया असेल किंवा औषधं असतील वेगवेगळे निदान समजा आपण पाहिलं तर जे दिव्यांग व्यक्ती आहेत की त्यांना कोणाला पाय नाही त्याला पायाचं पाय उपलब्ध करून देणार आहेत ज्यांना ऐकायला कमी येतं त्यांना ऐकण्याचं मशीन देणार आहेत ज्यांना चष्मे लागणार आहेत त्यांना चष्म्याची या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे रोगांपासून मुक्ती आणि दीर्घ निरोगी आरोग्यासाठी भरवलेला हा एक प्रकारचा उत्सवच आहे गोरगरीबाजवळ पैसे नसतात गोरगरीब सगळे आपले आजार अंगावर काढत असतात आणि ते दवाखान्यात जायचं म्हणजे इतका खर्च त्यांना झेपत नसतो त्यामुळं ती लोकं अंगावर सगळा रो म्हणजे निदान करत असतात तर यांनी हे नेहमी अशी शिबिरं घेऊन प्रत्येक लोकांच्या गोरगरिबावर उपकार केलेले आहेत आ असे उपकार इतके झालेले आहेत की आमच्या ह्या शिबिरामुळं खूप आजार कमी झाले आमच्या इथं म्हणजे त्यांनी पूर्वी मध्ये हे शिबिर असं शिबिर घेतलेलं होतं तिथं तीस पस्तीस हजार लोकं आली होती आणि त्या सर्वांना फायदा झाला लोकं प्रत्येकजण म्हणत होती की आपल्याला किती औषधं हे डोळ्याचे चष्मे हृदयाचे रोग ह्याच्यावर सगळ्यावर औषधं त्यांनी फ्री दिली तरी सर्व पिंपरी चिंचवडकरांनी या उत्सवात सहभागी होऊन विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिर यशस्वी करावे हीच अपेक्षा